चोलच्या पाण्यात अळ्या, अन्न व औषध प्रशासन विभागाची डोळे झाक। पावसाळ्यात नाला पाणी दूषित येते, त्याद्वारे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सर्वसामान्य नागरिक पाण्याचा शुद्ध जार विकत आणून तेच पाणी पिणे पसंत करतात। मात्र या शुद्ध पिण्याच्या जारमध्ये अळ्या तरंगत असल्याची घटना पनवेल तालुक्यातील कोलवाडी गावात उघडकीस आली आहे। विशेष म्हणजे हा प्रकल्प चालवणाऱ्या काव्यांजल पॅकेजिंग कंपनीकडे अन्न व औषध प्रशासन विभागाची कोणतीही परवानगी नसल्याचे धक्कादायक वृत्त पनवेल वार्ताच्या हाती लागले आहे। तळोजा शहरालगत असलेल्या कोलवाडी गावात काव्यांजल पॅकेजिंग कंपनी शुद्ध पिण्याच्या पाण्याचे जार पॅकिंग केले जातात, त्यानंतर शहरात किरकोळ विक्रेत्यांकडे विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जातात। जारचे पाणी पिण्यायोग्य असते या अपेक्षेने सर्वसामान्य नागरिक किमान 60 रुपये या दराने पाणी विकत घेतात। नळाच्या पाण्यावर योग्य प्रक्रिया करून पिण्यायोग्य पाणी बनवण्याचे काम या पॅकेजिंग कंपन्यांनी करायचे असते, या आधारावरच त्यांना परवानगी देण्यात येते। काव्यांजल पॅकेजिंग कंपनीचा पाण्याचा जार घेतला असता त्यात जंतू अळ्या तरंगताना आढळून आल्या। सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ करत असलेल्या कंपनी प्रशासनाकडे तक्रार केली असता उडवाडवीची उत्तरे देण्यात आली। चौकशी केली तर संबंधित कंपनीकडे अधिकृत परवानाच नसल्याचे उघडकीस आले। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।